परंतु मला 70 100 पैकी 70 गुण गणितात मिळत होते. माझ्यासोबत अनेक हुशार हुशार विद्यार्थी होते. मला ही वाटायचं की मीही काहीतरी करावं, परंतु मला रस्ताच भेटत नव्हता. आणि मी ज्यांच्याकडे क्लासला होतो त्यांच्या फक्त वह्या वाचत होतो आणि परीक्षेला जात होतो. परंतु जेव्हा मी 8वीला घोडके सरांकडे आलो तेव्हा घोडके सरांनी माझ्याकडून अनेक पुस्तके सोडून घेतली. गणिताचा माझा अभ्यास वाढला, त्यामुळे मी गणिताचे आता प्रॉब्लेम्सही सोडू लागलो. मला 10वी 8वी मध्ये स्कॉलरशिप मध्ये 100 पैकी 90 गुण मिळाले. मला वाटलं सुद्धा नव्हतं की मी कधी एवढे गुण घेऊ शकेन. माझं स्वप्न काहीच नव्हतं. लहानपणी मी काय व्हावं असं मला प्रश्न पडत होता. अनेक शिक्षक विचारत होते शाळेत तुला काय व्हायचं, तेव्हा मी काहीच विचार करत नव्हतो. जे मनात येईल ते सांगत होतो. ते कसं बनायचं काय व्हायचं याचा कधी विचार केला नव्हता, कारण मला बनायचं होतं पण तो मला रस्ता भेटत नव्हता. तरी मी अनेकदा सांगत होतो की मला लेक्चरर व्हायचंय, कारण माझे वडील शिक्षक होते. थोडं काहीतरी मोठं सांगावं आणि थोडा आपलाही मान वाढावा याच्यासाठी मी बोलत होतो, परंतु मला दिशा भेटत नव्हती. डिग्री अकॅडमीमध्ये 7वीला आलो. मला फक्त आणि फक्त एक विषय आवडत होता, तो म्हणजे गणित. गणित मध्ये मी 5वी 6वीला शाळेमध्ये आऊटऑफ पडत होते, पण स्पर्धा परीक्षेमध्ये गणित हा कच्चा होता, खूप कच्चा होता. 5वी 9वी या पेपर मध्ये फक्त आणि फक्त माझं गणितामुळे उठलेलं आहे नव्हते. त्यामुळे मग माझ्या पप्पाला चिंता लागली गणिताचा विषय कसं हे करावं नेमकं. असं कळालं की घोडके सर हे उदगीर मध्येच काही तर लातूर जिल्ह्यामध्ये गणितामध्ये खूप 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 टॉपचे आहेत. पण जसं आता एखाद्या अकॅडमीमध्ये लाल असतो असतो, जसं मी पहिले भास्कराचार्यमध्ये होतो, भास्कराचार्य ट्युशन. तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागतं. इथून मागे 11 महिन्याखाली घोडके सरांच्या क्लास मी जॉईन केला. म्हणजे तसं तर माझा लहानपणापासून घोडके सरशी संबंध आहे, पण मी खरं ऑफिशियल एक स्टुडंट म्हणून किंवा मी सरांच्या जवळचा खूप जवळचा आहे. आणि पण असं कधी जाणवलं नाही की म्हणजे सरांनी असं कधी वागवलं नाही की तू माझ्यासाठी म्हणजे जवळचा आहेस आणि बाकी कोणी दुसरे हे आहेत. सरांचा प्रत्येक असा दिवस असा कुठलाच दिवस नसावा ज्या दिवशी त्यांनी माझं नाव काढलं नाही. हा उद्देश वेगळा असेल. 5वी 6वी 7वी बघण्याचा किंवा म्हणून मी ट्युशन बदललं आणि CBSE च्या क्लासेसला जायला लागलो. पण प्रॉब्लेम एक होता जो मला 1.5 वर्षाच्या नंतर कळला, माझ्या 9वीच्या हाफ टर्म नंतर कळला, की आपल्याला स्टेटचा आपण बेस आपलं पक्कं केलंच नाही. जे घोडके सरांकडे होणार होत ते स्टेटचा बेस कदाचित माझा पूर्ण बेस पक्का आहे आता. त्यामुळं आम्ही शांततेच्या काळामध्ये खूप घाम गळला आहे, फक्त आता आम्हाला युद्धासाठी सामोरं जायचं. रक्त सांडणार आहे पण ते त्याचं प्रमाण निश्चितच कमी असणार. घोडके सरांचा पिरियड खर तर 3 ते 4चा पिरियड पूर्ण दहशती खाली जायचा माझ्यासाठी तरी, कारण आपण जर काही बोललो तर अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने आपली जागा दाखवायचं. जर कुणाकडून शिकावं तर ते गवळी सरांकडून शिकावं. गवळी हे जे मी बोलतोय ना हे कुठंच लिहून वगैरे काही मी आणलो नाही, हे गवळी सरांमुळे आहे. का? कारण ऑन दी स्पॉट तुम्ही ज्या विषयावर बोलताय त्याबद्दल तुमचं ज्ञान परफेक्ट असलं पाहिजे, मग ते सायन्स विषय असो किंवा इतिहास भूगोल कुठलाही असो. आणि गवळी सरांचे पेपर दर रविवारी असायचे, मग ते डिक्लेअर झाल्यापासून ते त्याचा त्या पेपरचा रिझल्ट येईपर्यंत आमच्या डोक्याला टेन्शन असायचं. पेपर वाटण्याच्या दिवशी वाटायचं की मी अपसेट राहावं, कितीही असो जाणारी ती इथं जाणारच आहे. पण गवळी सर खरंच मी गवळी सर घोडके सर पाटील सर रेड्डी सर ह्यांची जागा मी कुणालाच देऊ शकत नाही. आज ह्या 3 चौघांच्या आयुष्यामध्ये असे अनेक तुषार येऊन गेलेत, असे अनेक वैभव येऊन गेलेत, असे अनेक पिढ्या येऊन गेलेत, पण आमच्या आयुष्यामध्ये गवळी सर हे एकच आहे, पाटील सर हे एकच आहे. आणि सर पाटील सरांचं सांगू मी ज्यावेळेस 7वीला आता वडवणी म्हटल्यासारखी की आम्हाला क्रेडिट मी फक्त आणि फक्त पाटील सरांना देतो. राजकारण
क्षेत्रामध्ये राजकारण क्षेत्रातलं गणित लावून गणिताच्या तासाला 2 वाजता व्यवस्थित राजकारणातलं गणित लावून गणिताच्या तासाला वेळेवर येणारे आमचे घोडके सर आम्हाला म्हणजे आता त्यांचं तुम्ही बक्षीस बघा पॅड वरती लिहिलेलं आहे कि सीडिया उने वो बालक दिनेश छत तक जाना है मेरी मंजिल तो आसमान है रास्ता मुझे खुद बनाना है म्हणजे तुमच्या गवळी एकदम सगळे सर तुम्हाला तुम्हाला यशाकडे जाण्याचा मार्ग शिकवतील कृष्णाचं काम करतील अर्जुन आपण आहोत कृष्णाचं काम ते शिष्य करत आहेत आणि ते अगदी चोखपणे ते बजावत आहेत या क्लासेसला अशा बक्षीस वितरणाला सर तुम्ही आज पहिल्यांदा आलात मला खरंच खूप उत्सुकता होती की कोणते सर कोण आहेत मला खरंच बघायचंय एवढी ख्याती त्यांची आई वडिलांकडून ऐकली सरांकडून ऐकली शाळेत सरांकडून ऐकली मॅडम कडून ऐकली मला कोण आहे ते घोणचे सर बघायचे सर आज घोणचे सरांचं नाव घोडके सरांचं नाव गवळी सरांचं नाव स्ट्रगल केल्याशिवाय नाही झालं आणि हे मी इथं शिकलो स्ट्रगल केल्याशिवाय तुम्हाला काहीच मिळत नाहीये इवन आता ह्या डिग्रीज आहेत ना तुमच्या त्या डिग्रीजला जर तुम्ही बाजूला ठेवलं तुमचं स्ट्रगल तुमचं हार्डवर्क काय ते फक्त 20% आहे पण तुम्ही तुमची परिस्थिती तुम्हाला यशाचा मार्ग जो दाखवते तुमची परिस्थिती जी तुम्हाला यशाकडे प्रवृत्त करते त्याचा वाटा 80% तुमच्या यशामध्ये असतो मला खरंच ह्या ट्युशन मधून खूप काही शिकायला भेटलं घोडके सरांनी तर माझी खूप खातिरदारी केली वर्षभर मला खरंच एका शिक्षकाला सोडून जाणं मला खूप वाईट वाटते कारण आता हा क्लास मध्ये आम्ही बसणार नाही होत समोर आम्ही बसणार नाही होत रेड्डी सरांच्या शिवाय कोण पेपर देणार नाही होत त्यामुळं कदाचित आम्ही हे सर्व मिस करू 10वीचा वर्ग आणि माझे ते गेलेले 8वी 9वीचे वर्ग मी खरंच माझ्या मी काय शिकलो इथून तुमचे डिसिजन जर चुकले तर काय प्रॉब्लेम येऊ शकते जर तुम्हाला आता प्रथमेश म्हटलं सर का 1 वर्षाचं महत्व जर जाणून घ्यायचं असेल तर मला विचारा 1 वर्षाचं जर 1 वर्ष म्हणजे मी फेल वगैरे काही झालो नाही पण जो रँक होता वैभवच्या ह्याच्यामध्ये मी सोबत असणारा मुलगा जो रँक होता तो अगदी घसरला माझा आणि त्यावेळेस मी डिसिजन घेतला नाही आता कुठलंच ट्युशन करायचं नाही फक्त घोडके सर गवळी सर पाटील सर उदयगिरीला सोडायचंच नाही हा आत्मविश्वास जागा करण्याचं काम माझ्या सर्व शिक्षकांनी केलंय परत एकदा आता मी हे ट्युशन सोडून जाणार आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जो मला सपोर्ट केला किंवा इथं बसलेले सर्व माझे विद्यार्थी मित्र आणि सर्व माझे शिक्षक ज्यांनी मला खूप सपोर्ट केला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे धन्यवाद सगळ्यात जास्त लोकप्रिय विद्यार्थी आहे म्हणजे वर्गात रोज स्तुती सुमन पडली नाहीत असा दिवस मला नाही वाटत गेला असेल धन्यवाद यानंतर कुमारी मीरा बेंजरगे स्कॉलर मी काय आहे हे प्रूव्ह करायची गरज आहे कारण सरांनी एवढं सगळं माझ्याबद्दल सांगितलंय मी लहानपणापासूनच हुशार आहे असं माझे शिक्षक म्हणतात मी चौथी स्कॉलरशिप होल्डर आहे 5वी 9वी होल्डर आहे 6वी BTS होल्डर आहे पण जेव्हा मी या अकॅडमीत आले म्हणजे उदयगिरी अकॅडमीमध्ये आले तेव्हा उदयगिरी अकॅडमी पासून उदगीरमध्ये मान मिळवण्यासाठी जी कीर्ती लागते ती मला फक्त आणि फक्त उदयगिरी अकॅडमीनं मिळवून दिली कारण घोडके सर मला क्षरक्षणी मदत करत व्हायचे गवळी सर घुटके सर आता सगळ्यांचं नाव घेणं मला इथं शक्य नाही कारण या उदयगिरी अकॅडमीत असा एकही विद्यार्थी किंवा असा एकही शिक्षक नाही ज्यांचा माझ्याशी संबंध आला नाही घुटके सर तर त्यांच्याबद्दल काही बोलायला माझ्याकडे शब्दच पूर्ण नाही कारण मला या अकॅडमीत येऊन 5 वर्ष पूर्ण झाले खरं तर सांगायचं झालं तर घुटके सर म्हणजे आदर्श व्यक्तिमत्व माझ्यासाठी प्रेरणास्थान माझ्यासाठी एक कृपी पिता पण मी काही जास्त बोलू शकणार नाही सरांबद्दल कारण असा एकही दिवस नाही ज्या दिवशी मी सरांना भेटले नाही किंवा बोलले नाही प्रत्येक अडचण म्हणजे ती माझी पर्सनल असो किंवा अभ्यासातली असो की प्रत्येक अडचण सर माझी दरवेळेस सॉल्व्ह करायचे असंच नाही की मी अकॅडमी मध्ये असावं अकॅडमी मध्ये नसल्या दिवशी सर मला घरी बोलवून माझी अडचण सॉल्व्ह करायचे गवळी सरांबद्दल तर मला जास्त बोलायची गरज नाही कारण गवळी सर सगळ्यांचं लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे ते माझं प्रेरणास्थान आहे त्यांनी मला विज्ञानामध्ये टॉप विद्यार्थी कसा असावा हे शिकवलं त्याचबरोबर आपण ऑनेस्टी पेशन्स नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड हार्डवर्क या सगळ्यांची व्हॅल्यू जर कोणाकडून शिकायची असेल
तर ती गौरी सर, गौरी सरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप सारे स्ट्रगल केले, पण हे मला बोलण्याचा अधिकार नाही, तरी मी इथं बोलते. कारण आपल्यामध्ये कित्येक जण तसे आहेत गौरी सर जे बालपणी होते ते, पण त्यांचा आदर्श घेऊन प्रत्येकाने आजचे गौरी सर जसे आहेत त्यांचं अनुकरण करावं. पाटील सर, पाटील सर सगळ्यांनी इथं सांगितलं आहे, तरी मी सांगते. सातवी पासून मला पाटील सरांनी, खोडके सरांनी स्कॉलरशिपचा क्लास करायला लावला. याचंच कारण तुम्हाला आज कळलं की मी आज स्कॉलरशिप होल्डर आहे. आठवीला नववीला शाळेमध्ये पहिल्या पाच मध्ये होते, प्रथम क्षेत्रात पहिल्या पाच मध्ये होते, सराव परीक्षेमध्ये पहिल्या पाच मध्ये आहे. या सगळ्यांचं कारण फक्त आणि फक्त उदयगिरी अकॅडमी. शरीर म्हणल्यासारखं बरोबर होतं. उदया मॅडमनी आम्हाला नेमकं ट्रिक काय असावी पाठ करायची संस्कृतची हे सांगितलं. भलेही मी आज त्यांच्या क्लासला नाही, तरी आठवीला मी त्यांच्याकडे होते. त्यांनी मला बरेच काही काही शिकवलं. देव सारखे शब्द म्हणजे जे हार्ट आहेत आणि जे बेस आहेत ते सगळं पाठ करण्याचं मला हृदय मॅडमनी शिकवलं. पेपर कसा लिहावा याचा मूळ प्रकार जो असतो, आराखडा जो असतो, तो घोडके सरांनी आणि गौरी सरांनी शब्द आणि शब्द समजून सांगितला. ही अकॅडमी सोडताना मला एकच वाटेल, जर मी ही अकॅडमी सोडून गेले तर घोडके सरांसारखा पिता सोडून जाईल, गौरी सरांसारखा मोठा भाऊ सोडून जाईल, रेड्डी सरांसारखा चांगला मित्र सोडून जाईल. निखिल भैया असो अथवा दिव्या कडवे असो अथवा आयुषा दिदी असो, यांसारख्या बऱ्याच महान विद्यार्थ्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे. आठवीला एकदा आला होता भैया आमच्या क्लासमध्ये, तेव्हा बरंच सांगितला. तसं तर त्यासाठी माझा पर्सनल संबंध आहे, तो माझ्या घराजवळ असतो. त्यांनी मला बरीच मदत केली आहे. आज मला तुम्हाला एक आयडिया असावी म्हणून सांगते. सराव परीक्षेमध्ये गणितात मला 100 पैकी 100 गुण आहेत, त्याचं कारण आहे घोडके सर. विज्ञानामध्ये 98 गुण आहेत, त्याचं कारण आहे गौरी सर. त्याच्यामध्येही मला 100 असते, पण त्याच्यामध्ये मला 2 गुण ऑब्जेक्टिव्हमध्ये गेलेले आहे. आणि मला सगळ्यात खास सांगायचं असलं तर, तसं तर माझा आणि रेड्डी सरांचा संबंध सहावीला म्हणजे तेवढा पुरता संपला, कारण ते सहावीला विज्ञान शिकवायचे आणि मी सहावी नंतर मग आम्हाला गौरी सर आले. तर मग तरीही घोडके सरांनी आणि रेड्डी सरांनी मिळून मला मराठी नेमकं काय आहे हे सांगितलं. तुम्हाला सांगते, मराठीमध्ये मला प्रथम सत्रात 81 गुण होते 100 पैकी, आणि आता मला मराठीमध्ये 91 गुण आहे आणि नक्कीच ते वाढतील. आणि याचं कारण आहे घोडके सर आणि पाटील सर आणि रेड्डी सर. सगळ्यात म्हणजे सगळ्यांसमोर अशा गोष्टी सांगायच्या नसतात, तरी सांगते. सातवीला पूर्वी रेड्डी सर शिकवायचे विज्ञान, पण फक्त आणि फक्त माझा रिक्वेस्ट फक्त. आणि ही एवढी मोठी संख्या ही सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे की या मागची सरांची मेहनत, सगळ्या टीचर्सची मेहनत धडपड यासाठी. मला असं वाटतं की सक्सेसफुल होण्यासाठी आपल्याकडे डिसिप्लिन असलं पाहिजे, कॉन्फिडन्स असलं पाहिजे, नॉलेज आणि प्रॉपर गाईडन्स असलं पाहिजे. हे सर्व आपल्या उदयगिरी अकॅडमीमध्ये देण्याचा प्रयत्न केला जातो. आणि उदयगिरी अकॅडमीमध्ये सक्सेस ही सेलिब्रेट केली जाते. त्याला नवीन गोल अचीव्ह करण्यासाठी म्हणजे गाईडन्स केलं जातं. आणि तिथे फेलियर पण डायजेस्ट करायला शिकवतात. जसं की माझं 7वी स्कॉलरशिप थोड्या मार्काने उठलं होतं, पण त्यामध्ये जे पाटील सर, घोडके सर यांनी गायडन्स केलं ते माझ्यासाठी ऍड्रेनालिनसारखं होतं. त्या घोडके सरांबद्दल बोलायचं म्हणजे माझा संबंध दहावीपर्यंत होता गणितासोबत, पण आत्ताही माझा मॅथच सगळ्यात आवडता विषय आहे. आणि घोडके सरांसारखे शिक्षक भेटणे खूप म्हणजे दुर्मिळ आहे, की ज्यांच्याकडे नॉलेज पण आहे आणि ते डिलिव्हर करण्याची स्किल पण आहे. आणि परत गौरी सर, तर तुम्ही दाखवलंच आहे आता रिस्पॉन्स, त्यांनी आणखी अभ्यास चालू केले असं वाटतं मला. तर अभ्यास चालू राहतात. ही आता ही जी एक्झाम आहे ती मॅथ सोबत कम्पेअर करायची, म्हणजे काय, ही शेवटचा ओव्हर आहे, शेवटच्या ओव्हरचे 2 बॉल उरले आणि रन पाहिजे 10, म्हणजे तुम्ही तो गोल सेट केलाय तो. तर हे जे 2 बॉल मध्ये 10 रन काढायचे आहेत त्यासाठी म्हणजे काय काय लागतं, कोण जिंकणार असं वाटेल, त्यासाठी डिसाईड करणारे फॅक्टर्स आहेत. एक तर तुमचं कॉन्फिडन्स, तुमची प्रॅक्टिस म्हणजे तुम्ही वर्षभर किती रिवाईज केला ते, आणि तिसरं आहे तुमच्याकडे असलेलं नॉलेज. तर स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्ट्रेस घ्यायचं, कारण स्ट्रेस घेऊ नका जास्त. तर पेपर कसे लिहायचं ते सांगतो मी तुम्हाला. पेपर हा प्रेझेंटेबल असला पाहिजे, म्हणजे घोडके सर म्हणतात की टीचरला एक्झामिनरला गाईड करायचं एक्झामसाठी, म्हणजे त्याला शिकवायचं की
एक्झाम मध्ये पेपर मध्ये शिकवायचे की त्याला आन्सर कडे आणायचे पेपर कडे, म्हणजे त्यासाठी तुम्ही हायलाइट करू शकता आणि पेपर मध्ये लिहिताना थोडा स्पेस द्यायचा, लाईन वगैरे ड्रॉ करायचा. आणि एक्झाम मध्ये खूप महत्वाचा फॅक्टर म्हणजे टाइम मॅनेजमेंट असतो. तर एक्झामचे सेट सोडायला चालू करा, सेट टाइम लावून सोडायचे आणि त्या सेटचे नंतर सरांना दाखवून तपासून घ्यायचे. बऱ्याच नंतर टाइम मॅनेजमेंट झाला. म्हणजे तुमचं वय असं वाटतं सध्या 16 ते 17 वर्ष असेल, पण मी वयाच्या 18 वर. एका वर्षासाठी 4000 रुपये फीस होती, पण ते 4000 भरण्यासाठी पैसे नव्हते, म्हणून मला क्लास चालू करावा लागला 1996 पासून. थोडस ऐकून घ्या मी. हा सर, किती वेळ बोलून मी पुढे आला. तुमच्यापैकी काही शेतकऱ्यांची मुलं असतील, काही शिक्षकांची मुलं असतील आणि काही चांगल्या घरची पण मुलं असतील. आताच आपले तुमचेच काही विद्यार्थी मित्र मैत्रिणी बोलले तर त्यात मला विशेषतः थोडस वाटलं की आपला तुषार मुळे. मग मी त्या जवळ बोलून विचारलं तुझं नाव काय नेमकं, ते म्हणजे मुळे. ते सांगितलं की आमचं मेडिकल दुकान आहे. पण मी शिवाजी अण्णाला एक रिक्वेस्ट करतो की अण्णा ह्या पोराला माझ्या ताब्यात द्या. नक्कीच हा याच्यामध्ये याच्या डोळ्यामध्ये चमक वेगळी आहे. आता कदाचित बाकीचे पण मुलं असतील, मुली असतील, पण याच्या डोळ्यामधली चमक आम्ही 11वी 12वीच्या आता वीर कपाळे सरांना पण माहिती आहे की पहिल्या 1 महिन्यामध्ये फार तर फार आम्हाला जास्त वेळ लागत नाही की कोणता मुलगा काय करू शकतो हे आम्ही लगेच ठरवून घेतो की नाही कुठल्या मुलावर मग किती आपल्याला परिश्रम करावे लागणार आहे. विद्यार्थी असतील, आता इथं मी ऑब्झर्व करतो की माझ्या समोर जवळपास 250 विद्यार्थी बसलेले आहेत, पलीकडे सुद्धा तेवढेच विद्यार्थी आहेत, पण सगळे अगदी कान टवकारून ऐकत आहेत. आणि अशा वेळेला मला माझ्या क्लासची आठवण झाली, आमच्याकडे 1000 विद्यार्थी जरी बसलेले असतील तरी सुद्धा अगदी मुलं तेवढ्याच आत्मीयतेनं कुठल्याच प्रकारचा गोंधळ न करता ऐकतात, कारण जे समोरचे बोलणारे व्यक्ती आहेत ते खरखर बोलत असतात. आणि माझं टार्गेट IIT आहे, चांगली गोष्ट आहे. टार्गेट IIT ऑफ शक्त, कुणाला नीट डॉक्टर व्हायचं असतं, कुणाला कलेक्टर व्हायचं असतं. पण थोडस आपण आपली परिस्थिती सुद्धा बघितली पाहिजे. ज्यावेळेस मी क्लास चालू केला 4000 फीस होती म्हणून मला भरता आलं नाही, मग क्लास चालू करावा लागला. पण ज्यावेळेस सर मी माझ्या मुलाला प्ले ग्रुप मध्ये टाकलं त्यावेळेस 20000 रुपये प्ले ग्रुपला भरावे लागले. माझं पोरगं फक्त जाऊन डबा खाऊन यायचं, त्याचे 20000 रुपये भरलेले होते. आणि माझं संपूर्ण इंजिनिअरिंग हे 16000 रुपयामध्ये झालं. काळ बदललाय. आता इथं सरांचे तेव्हा गौरी सरांचं नाव घेतलं तेव्हा मी खूप मोठा जल्लोष केला. असंच आमच्याकडे एक व्यक्तिमत्व आहे प्रसाद चौधरी सर. आता मुलं मला घाबरतात. मेहनत अच्छी हो तो रंग लाती है, मेहनत गहरी हो तो सबको भाती है, मेहनत नादान हो तो टूट जाती है, पर अगर मेहनत घोड़केसर और उदयगिरी अकेडमी जैसी हो तो इतिहास बनाती है. मला माझ्या माती झाल्याचा खूप आनंद आहे. मी जरी जन्मभूमी माझी, कर्मभूमी जरी अहमदनगर असेल तर मी इथला या मातीतला आहे. माझं गाव किनियला दिली आहे. मी माझं 10वी पर्यंत 12वी पर्यंत शिक्षण श्यामलाल हायस्कूल मध्ये झालंय. तुमच्यापैकी काही श्यामलालची मुलं असतील, काही लालबहादूर शास्त्रीची मुलं असतील, सगळ्यांसाठी एकच सांगेल की पुढचा जो मार्ग निवडताना, मॅक्झिमम 10वीचे विद्यार्थी आहेत तिथं, पुढचा मार्ग मिळवताना आता सगळ्यांच्या डोक्यामध्ये आहे IIT. तुम्हाला प्रश्न पडला की नेमका हा माणूस आलाय कशासाठी, की ज्यावेळेस बघितलं जातं त्यावेळेस तुम्ही मोठेगावकर सरांचं नाव घेता, चौगुले सरांचं नाव घेता, ज्याला डॉक्टर व्हायच्या ती मुलं नांदेडला जातात, लातूरला जातात, ज्याला IIT करायची मुलं हैदराबाद जातात, कुणी कोटा जातात. मी तुम्हाला साधा सिंपल प्रश्न विचारतो, ती का तुम्ही IIT साठी प्रिपेअर करता की मागच्या वर्षी उदगीर तालुक्यामधून IIT ला मुलं किती लागले? 3 लागले. उदगीर तालुक्यातून 3 लागले. आता माझ्या माहितीप्रमाणे तालुक्यातून कमीत कमी 10000 विद्यार्थी 10वीची परीक्षा देत असतील. त्याच्यातून जे काही बाहेर गेले असतील, मग कुणी नारायणला गेला, कुणी कोट्याला गेला, कुणी पुण्यामध्ये गेला असेल,
तर त्यातून तीन विद्यार्थी लागले, समजा आपण समजू 100 पैकी 3 लागले, माझं म्हणणं आहे की 97 ही करायचं काय, मग 97 बीएससी लाच ऍडमिशन घ्यायचं का, बी फार्मसीला जायचं का, अग्रिकल्चरला जायचं? तर मी थोडीशी याच्याबद्दल तुम्हाला विस्तृत कल्पना देतो, तुम्हाला पटलं तर ठीक, नाही पटलं तर तुम्ही तुमचं डिसिजन तुमचं घेऊ शकता, कारण तुम्ही तुमचे पालक त्यासाठी समर्थ आहेत. मित्रांनो, JEE मेन हा एक प्रकार असतो 11वी 12वीच्या नंतर, म्हणजे तुम्हाला ती सीईटी ची एक्झाम द्यावी लागते. त्या JEE मेन थ्रू, आता जर कुणाला विचारलं, आता यांनी सांगितलं की माझं एम आहे IIT ला जाण्याचं, तर JEE मेन ही एक सुरुवातीची क्वालिफाईंग एक्झाम आहे JEE ऍडव्हान्स साठी. हे तुम्ही तुमच्या पालकांना पण सांगा की JEE मेन थ्रू महाराष्ट्रामध्ये एकही ऍडमिशन होत नाही. आता मी थोडेसे 2-3 प्रश्न तुम्हाला विचारतो, कारण मला काय, मी असा शिक्षक आहे, मला काय फार बोलता येत नाही, पण मी जे काय आपलं रिलेटेड असेल त्याच्याबद्दल मी चांगलं आहे तुम्हाला खरं सांगू शकतो. आता काय झालंय की हिंदी भाषिक पट्ट्यानं आपल्या महाराष्ट्रावर अतिक्रमण केले. आता इथं सुद्धा मी ऐकलं की CBSE चं हे स्कूल आलं ते स्कूल आलं. मी तर म्हणतो भारतामध्ये जर सगळ्यात भ्रष्ट जर कुठलं बोर्ड असेल तर ते CBSE आहे. खूप चांगलं आहे. नाही, मी आता वर्षाला 25 लाख इन्कम टॅक्स भरतो, याचा अर्थ मी माझ्या पोराला कुठे टाकू शकतो? मी सुरुवातीला माझ्या पोराला प्ले ग्रुप ला तुम्ही सांगितल्याप्रमाणे बचपन इंटरनॅशनल ला टाकलं, तिथे 2-3 वर्ष बघितले मी, पण इथं काहीतरी प्रॉब्लेम आहे. ती मॅडम प्रत्येक वेळेला आमच्या घरी आमच्या क्लासवर फोन करायची की पॅरेंट्स खूप ला. मी 2-3 वेळेस आमचे बाकीचे लोक पाठवले, किंवा नाही उनके पिता को और माताजी को 2 लोक भेजो. मग मी एखादी शनिवारी वेळ काढून त्यांच्याकडे गेलो भेटायला, मुलगा प्ले ग्रुपचा, त्याला तिने चालू केलं कर्सिव्ह रायटिंग. ते माझं पोरग काय करे ना. मग तिथे गेल्यानंतर ते चालू झाले, त्याचे शिक्षक होते तिथं बाकीचे सांगणारे की नाही असा रहना चाहिए वैसा रहना चाहिए, बच्चा कुछ करता नाही, इसका सिर्फ खेळणे मे ध्यान है. त्याला एक तर म्हणलं मॅडम तुम्ही आधी मराठीत बोला. नाही सर, घर में हिंदी बात करना चाहिए. आमचे खानदानात कोणी हिंदी बोलत नाही, पण आपण कसं हिंदी बोलणार? तुम्ही मराठी महाराष्ट्रामध्ये क्लास तुमचं शाळा कॉलेज चालू केलं आहे, तर तुम्ही मराठीत बोला. तिथल्या त्या प्रिन्सिपल आल्या की मग सर वेलकम सर वेलकम सर बसा इथं बसलं मी. मग ते म्हणजे एक कोण आहे, तर टीचरने विचारली जी क्लास टीचर होती, ते म्हणजे कोणसे सर आहे. मग त्या आपका बच्चा है, मेरा बच्चा है, आप एक काम करो. ठीक आहे, म्हणजे आपका पूरा सुन लिया, ये बच्चा डबा नहीं खाता है, इसको टाइम पे डबा खिलाते जाओ, इसलिए मैंने भेजा है. मैं हर साल 2000 बच्चों को पढ़ाता हूँ, उसको क्या पढ़ाना है क्या नहीं पढ़ाना है ये सब मुझे पता है. फक्त काय झालं सध्या की आपल्याला अट्रॅक्शन झालंय की CBSE म्हणजे काहीतरी वापरली काय करतो पोहोचणार, लाईन लावून लोकांनी ऍडमिशन घेतलं, चांगली गोष्ट आहे, पण तिथं काय चालतं हे तर बघा आधी. ज्यावेळेस तुम्ही IIT NIT IIIT आता तुम्ही जर JEE मेनचा आता रिझल्ट लागलाय जानेवारीमध्ये, तुम्हाला माहिती असायला पाहिजे काही ऍडमिशन घेऊन आलाय असं मी ऐकलं. कुणी चैतन्यमध्ये ऍडमिशन घेतलंय, कुणी कोट्यामध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे, सगळ्यांनी पैसे भरून दिवाळीमध्ये बुकिंग केलंय तुम्ही, त्यातले माझे काही नातेवाईक सुद्धा आहेत, त्यांनी सुद्धा बुकिंग करून आणले आहेत. पण त्या अगोदर तिथं चालतं काय हे थोडस आपण बघितलं पाहिजे. जर महाराष्ट्राचा विचार केला तर मी तर नंबर 1 इंजिनिअरिंग कॉलेज सांगा बरं, मला नंबर 1 इंजिनिअरिंग कॉलेज महाराष्ट्रामध्ये नंबर 1 इंजिनिअरिंग कॉलेज, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, ज्याला आपण COEP म्हणतो. नंबर 2 VJTI, नंबर 3 आहे सरदार पटेल मुंबई, नंबर 4 ICT मुंबई, त्याच्यानंतर 5 वालचंद सांगली. मी फार नाही सांगणार, त्याच्यामध्ये एक माझं प्रॉस्पेक्ट आणलेलं आहे. मी आतापर्यंत कधी प्रॉस्पेक्ट वगैरे काढले नाही, पण जर तुमची इच्छा असेल तर जाता तुम्ही घेऊन जा पालकांना, माझ्याकडे या असं माझं बिलकुल म्हणणं नाही. तुम्ही वीर कपायसरांकडे जा, तुम्ही नांदेडमध्ये जा, तुम्ही लातूरमध्ये जा, त्याच्याबद्दल माझं दुमत नाही, पण ज्याला इंजिनिअरिंग करायचं ना ते नक्कीच माझ्याकडे या. मी यावर्षी ऑटोनॉमस जेवढे इंजिनिअरिंग कॉलेजेस असतील 156 विद्यार्थी माझ्या ऑटोनॉमसला आहेत. आता मोठेगावकर सर असतील किंवा चौगुले सर असतील, आम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. मग ते म्हणतात आता तर तुम्ही नांदेडमध्ये या आणि मॅथ चालू करा. आम्ही फार काही विशेष केलेलं नाही, जशी मेहनत सांगितली सर आधी जशी मेहनत त्यांच्याकडे चालते. माझा क्लास सकाळी 6 पहिली बॅच असते, रात्री 10-10:30 पर्यंत विद्यार्थी आमच्याकडे असतात. आमच्या विद्यार्थ्यांचे बाउंडिंग वेगळं झालेलं आहे.
आणि आता कपड्या सरांशी बोलताना मी बोलत होती त्याच्याशी, त्याला विचारसा सी ओळखल्यावर किती मुलं जातात, तेव्हा असं वातावरण इथं नाही आहे. वातावरण सर तयार करावं लागेल. आमच्याकडे सुद्धा आता नगर जिल्हा तुम्हाला माहिती आहे, पाण्याचा पैसा आहे.